सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली AI मालिका प्रेक्षकांसाठी आणली. यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी अभिनेता सुभेद भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मराठीवरची तू भेट अशी नव्याने 8 जुलैपासून रात्री 9 वाजता तुमच्या सगळ्यांच्या भेटीस येणार आहे. सोनी मराठीने आजपर्यंत कायमच वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलाच एक पाऊल पुढचं म्हणजे तू भेट अशी नव्याने ही मालिका. याच्यामध्ये जगात पहिल्यांदा मालिका क्षेत्रामध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की AIचा वापर करणारी पहिली भाषा ती मराठी भाषा असणार आहे आणि मराठी भाषेत AI तंत्रज्ञान वापरून ही मालिका सादर होणार आहे. याच्यामध्ये मी अभिमन्यू हे कॅरेक्टर करतो आहे जे आपलं तुम्हाला 8 जुलैपासून दिसणार आहे. जो एका महाविद्यालयात प्रोफेसर आहे, तो एक मराठी विषय मुलांना शिकवतो आहे, पण त्या अभिमन्यूची एक बॅकस्टोरी आहे आणि ती बॅकस्टोरी कशी सुरू होते, का सुरू होते, त्या बॅकस्टोरीत काय घडलेलं असतं, या सगळ्या गोष्टी 8 जुलैनंतर तुमच्या समोर प्रत्येक भागातनं उघडत जाणार आहेत. मला खात्री आहे की आजपर्यंत तुम्ही आमच्या सगळ्याच कामांवरती खूप मनापासून प्रेम केलं, त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलं. तसंच तुम्ही सोनी मराठीवरची तू भेट अशी नव्यानं ही 8 जुलैपासून सुरू होणारी मालिका जी रात्री 9 वाजता लागणार आहे ती सुद्धा बघाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवाल. आज जी तुम्ही ही मालिका काढली आहे तू भेट अशी नव्याने, याबद्दल तुम्ही काय सांगता? जगभरात पहिल्यांदा AIचा वापर केला जातो आहे. आत्तापर्यंत जेवढ्या टेलिव्हिजन सिरियल झाल्या आहेत त्यामध्ये मराठी मालिकांमध्ये पहिल्यांदा AIचा वापर केला जातो आहे ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. एक दुसरी गोष्ट अशी की कायमच महाराष्ट्रातल्या जनतेने किंवा बाहेरच्या सुद्धा जनतेने माझ्यावर माझ्या वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर्सवर खूप प्रेम केलं आहे आणि यावेळेस मी एक नाही तर 2 कॅरेक्टर्स एका मालिकेतनं घेऊन येते. एक गौरी आहे आणि दुसरी तन्वी आहे आणि मला ही भूमिका करायला खूप मजा येते आहे कारण अप्रतिम गोष्ट. सोबत सुबोध सर, अजय मयेकर आमचे डिरेक्टर आहेत आणि ऑफकोर्स सोबत सोनी मराठी, असं सगळ्यांचं एक व्यवस्थित काय म्हणतात आमचा ग्रुप जमून आला, एक छान टीम जमलेली आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की ही मालिकासुद्धा आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल.